शरद पवार पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज अभिजित पाटील पुन्हा एकदा शरद एक पवार यांच्यासोबत त्यांनी प्रवास केला आहे शरद पवार आणि अभिजित पाटील यांनी आज बारामतीतून माड्याकडे हेलिकॉप्टरमध्ये बसून प्रवास केला आहे यापूर्वी माड्यातून विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर शरद पवार आणि अभिजित पाटील यांनी कोर्डवाडी ते पुणे असा प्रवास केला होता त्यानंतर आज त्यांनी बारामती ते माडा असा हवाई प्रवास केला आहे त्यामुळे शरद पवार यांच्या डोक्यात माडा विधानसभेसाठी अभिजित पाटील उमेदवार असतील का याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे गेल्या महिन्यात शरद पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा होता मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता आज पुन्हा ते माडा तालुक्यात कापसेवाडी येथे शेतकरी मेळाव्यासाठी येत आहेत मात्र माड्यामध्ये येत असताना शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना बारामतीला बोलवले आहे आणि ते बारामतीमधून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कापसेवाडी येथे येणार आहेत असा त्यांचा प्रवास आहे शरद पवार यांचे माडा मतदारसंघावर बारीक लक्ष आहे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गेल्या सहा टर्मपासून बबनदादा शिंदे हे करत आहेत मात्र आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन अजित पवार गटाशी जुळून घेतले आहे बबनदादा शिंदे सहा टर्मपासून आमदार असल्यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात अँटीइनकंबन्सी निर्माण झाली आहे याचा मोठा फॅक्टर निर्माण झाला आहे त्यामुळे या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला संधी दिल्यास परिवर्तन घडू शकते याच उद्देशाने गेल्या काही दिवसापासून अभिजित पाटील आणि शरद पवार हे एकत्र पाहायला मिळत आहेत आमदार बबनदादा शिंदे यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा अभिजित पाटील हे घेण्याच्या तयारीत आहेत असे बोलले जात आहे अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा देखील माळा मतदारसंघात येतो त्यामुळे अभिजित पाटील यांना हा मतदारसंघ सोपवा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे